आज आपण पोहे करणार आहोत दोन व्यक्तींसाठीचे। तर असे आपण भिजवून घ्यायचे, भिजवण्याच्या आधी थोडे बाजूला काढून घ्यायचे, म्हणजे अंदाज येतो की एका व्यक्तीला एवढे पुरे दुसऱ्या व्यक्तीसाठी। असे दोन व्यक्तींसाठी आहे। आणि त्याच्यासाठी एक छोटा बटाटा, एक छोटा टोमॅटो, एक छोटा कांदा, दोन तीन हिरव्या मिरच्या, एवढे एवढे असे मटार घेतले आणि थोडेसे असे शेंगदाणे पण घेतलेले आणि कोथिंबीर पाण्यात भिजवून ठेवलेली। आता चला तर आपण बघूया कांदे पोहे। पोह्यांना जरा तेल लागतं जास्त, म्हणून आपण तेल थोडं घेऊया जास्तीचं। आता तेल छान तापलंय, छोटा चमचा मोहरी, जिरं, हिरवी मिरची आधी टाकून घ्यायची, नंतर हे बटाटे, आणि बटाटे फ्राय व्हायला हवेत आधी। बटाटे थोडे फ्राय झाले की मग आपण कांदे आणि मटार टाकून घेऊ, शेंगदाणे पण त्यातच टाकून घेऊया। गॅस थोडासा फुल करते, आता हे फ्राय होतंय तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद छोटा चमचा हे मिक्स करून घ्यायचं। जास्त टाकायची नाही, नंतर ना रंग खूप छान येतो हळदीला। आता थोडीशीच टाकली तरी पण बघा पोहे बनवताना खूप छान रंग येईल। बघा इकडे छान फ्राय होत आहे, वटाणे फुटतात हे मटार, थोडंसं सांभाळून थोडक्यात आपली छोटीशी अशी भाजीच तयार होते खरं म्हणायला गेलं तर बटाट्याची। बघा आता बटाट्याचे दाबून बघितले तर त्याचे तुकडे होत आहेत, म्हणजे बटाटा नरम झालेला आहे। बघा अगदी मस्त झाले। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचे, टोमॅटो पण थोडेसे फ्राय व्हायला हवे नाही तर ते कच्चे कच्चे लागते। मी आता हे आपण सगळे पोहे घालूया। आता गॅस बारीक केलेला आहे, कोथिंबीर मी अशी पाण्यात भिजवून ठेवलेली, तिला काय अशी थोडी माती वगैरे असेल। त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं, म्हणजे छान पोहे आपले तयार होतील। कांदे पोहे आता 2 मिनिटं झाकण ठेवूया की आपले कांदे पोहे तयार। 2 मिनिटं झालेले आहेत, बघूया हळदीने थोडा रंग पकडलाय। आता आपण गॅस बंद करूया। तयार आहे, आता ही कोथिंबीर नंतर घालते।